नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेसंबंधी या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली आहे। 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 2022 तुम्ही जी 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा देणार आहात, तर त्यावर मित्रांनो सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। संपूर्ण माहिती परिषद आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही निवड मिळणार नाही आहे। म्हणून सर्वांनी आताच खाल्लेलं लाल बटनमध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। आता आपण जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपरची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्र बोर्डाचे मित्रांनो 10वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत मित्रांनो ठिकाणी मोठी बातमी आली, तुम्ही बघू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली, तर ती अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तसेच अचानकपणे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास परीक्षा तुमची ऑनलाईन या ठिकाणी होऊ शकते 10वी आणि 12वीची, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बातमी बघा, परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेही सध्या चाचपणी सुरू आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करता परीक्षा ऑफलाईनच या ठिकाणी होतील आणि त्याबाबत आठवड्याभरात मित्रांनो निर्णय जाहीर होणार आहे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की 10वी आणि 12वीची तुमची जी बोर्ड परीक्षा होणार आहे ती परीक्षा मित्रांनो या ठिकाणी सध्या तरी ऑफलाईन घेण्याचा ठिकाणी विचार झालेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, याबाबत जी काही ऑफिशियल माहिती असणार आहे ती मित्रांनो आठवड्यामध्ये तुम्हाला ठिकाणी मिळून जाणार आहे। स्वतः मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी शिक्षण मंत्री वर्षगावडे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुमची परीक्षा ठिकाणी ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यापर्यंत तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती कळून जाईल, अशी माहिती मित्रांनो शिक्षण विभागाने दिलेली आहे। आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मित्रांनो शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये 10वी 12वीची परीक्षा घेण्यात येते, परंतु मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढल्याने यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवण्यापूर्वी 12वीचे पेपर झालेले होते, तर 10वीचा शेवटच्या मित्रांनो टप्प्यातील पेपर रद्द करण्यात आले होते। त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने 2021 होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षा वारंवार या ठिकाणी पुढे ढकलण्यात येत होत्या। आणि त्यानंतर अखेर मे जून 2021 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता। म्हणजेच याचाच मित्रांनो की आता जी काही एक्झाम या ठिकाणी होणार होती 10वी आणि 12वीची ती या ठिकाणी झालेली नाही आहे। आणि मे आणि जून 2021 मित्रांनो 10वी 12वीच्या ठिकाणी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या। आणि त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आलं होतं। त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले होते। आता कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने कमी होत असल्याने निदर्शनास येत आहे, त्यामुळे यंदा 2022 होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन या ठिकाणी घेण्याबाबत राज्य पातळीवर चर्चा सुरू आहे। आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षे गायकवाड यांनी नुकतीच या ठिकाणी शिक्षक प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांच्यासह मित्रांनो शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवरांसमवेत मित्रांनो परीक्षेच्या आयोजनाबाबत चर्चा केलेली आहे। याचा अर्थ असं मित्रांनो की 2022 तुमची जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा या ठिकाणी ऑफलाईन या ठिकाणी घेण्याचा विचार सुरू आहे। आणि ती परीक्षा मित्रांनो सध्या तरी ऑफलाईन या ठिकाणी होऊ शकते, पण जर अचानकपणे या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जर वाढला तर तुमची ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाऊ शकते, असं मित्रांनो ह्या न्यूजमध्ये सांगितलं आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो कोरोनाचा संसर्ग जर वाढला तर अचानक पण मित्रांनो जो कोरोनाचा संसर्ग वाढला तर तुमची परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन घेतली जाऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, तुमची बोर्ड परीक्षा ठिकाणी ऑनलाईन घेतली पाहिजे की ऑफलाईन घेतली पाहिजे, हे अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द केली पाहिजे हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द केली पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा रद्द करा। आणि जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या। जे तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची सूचना आहे, ती सूचना अगोदर बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्व सूचना या ठिकाणी अशी आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी बोर्ड परीक्षा ठिकाणी होणार आहे ती या ठिकाणी ऑफलाईन होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन परीक्षा ठिकाणी होणार आहे, मग तुम्हाला ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे। तर अभ्यास करण्यासाठी मित्रांनो अनअकॅडमी तुमच्यासाठी या ठिकाणी खास ऑफर आणलेली ऑफर आहे मित्रांनो, फेस्टिव्ह सीझन ऑफर। या ऑफरमुळे मित्रांनो तुम्ही जर अनअकॅडमीमध्ये 12 किंवा 15 किंवा 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थी मित्रांनो 4 महिन्याच्या ठिकाणी एक्स्ट्रा फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे। प्लस मित्रांनो फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर तुम्हाला ठिकाणी सबस्क्रिप्शन 4 महिन्याच्या ठिकाणी मोफत
सर्टिफिकेट मिळणार आहे. जर विद्यार्थ्यांनी तुम्ही 12-15 किंवा 18 मेन सेक्शन घेतलं तर आता विद्यार्थ्यांनी तर तुमची जी बोर्ड परीक्षा होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला जर चांगल्या गुणांनी अडकिनी पास होत असेल तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला रिसेप्शन घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला अडकिनी चांगल्या प्रकारे शिकवलं जात असतं, चांगल्या प्रकारे तुम्हाला अडकिनी अभ्यासासाठी स्टडीमेंट अडकिनी प्रोव्हाइड केलं जात असतं. जेणेकरून मित्रांनो तुम्ही अडकिनी फ्रीमध्ये अभ्यास करू शकता. जर तुम्ही हे सेक्शन घेतलं तर फ्रीमध्ये लाईव्ह क्लास अटेंड करू शकता. महाराष्ट्रातील तुमचे जे काही टॉप एज्युकेटर असतील त्यांच्याशी मित्रांनो तुम्ही अडकिनी कनेक्ट होऊन तुमचे जे काही डाऊट असतील, जे काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. जर विद्यार्थी मित्र तुम्हाला हे सेक्शन घ्यायचं असेल तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे सेक्शन घ्यायचं आहे. कारण मित्रांनो 31 ऑक्टोबरपर्यंत मित्रांनो ही ऑफर या ठिकाणी व्हॅलिड आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो ह्या ऑफरचा फायदा घेता येणार नाही आहे. कारण ह्या ऑफरमुळे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 12-15 आणि 18 महिने सेक्शन जर घेतलं तर 4-4 महिन्यांचे तुम्हाला ठिकाणी सेक्शन मोफत मिळणार आहे आणि ही ऑफर पुन्हा येत नाही आहे. म्हणून सर्वांनी आताच लवकरात लवकर ह्या ऑफरचा फायदा करून घ्या आणि अभ्यासासाठी चांगल्या प्रकारे करा, जेणेकरून तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये ठिकाणी चांगल्या गुणांनी पास होऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही त्या ठिकाणी एकेन कोड जर वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणून सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो कॅपिटलमध्ये एकेन कोड त्या ठिकाणी वापरा, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो या सबस्क्रिप्शनवरती 10% डिस्काउंट मिळून जाणार आहे. म्हणून एकही विनंती होतं का माने सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि क्लिक केल्याच्यानंतर एकेन कोड नक्की वापरा. जे विद्यार्थी एकेन कोड वापरतील त्यांना या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार आहे. जे विद्यार्थी एकेन कोड वापरणार नाही त्यांना या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार नाही आहे. म्हणून सर्वांनी कॅपिटलमध्ये एकेन कोड नक्की वापरायचे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळून जाणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर अकॅडमीवरती कोणतीही लाईव्ह क्लास अटेंड करत असाल, कोणती तुम्हाला ठिकाणी टेस्ट द्यायची असेल किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही सेक्शन जर घ्यायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जर एक कॅपिटलमध्ये एकेन कोड जर वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळून जाणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी फ्रीमध्ये लाईव्ह क्लास अटेंड करू शकता, फ्रीमध्ये त्या ठिकाणी टेस्ट देऊ शकता जर तुम्ही कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरला तर. म्हणून सर्वांनी लक्ष देऊ द्या, कोणत्या ठिकाणी तुम्हाला जर कोड सांगितलं असेल तर फक्त कॅपिटलमध्ये एकेन कोड तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे, तुम्हाला त्या ठिकाणी नक्की फायदा मिळणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर अकॅडमीवरती 24 किंवा 36 किंवा 48 महिने जर सेक्शन घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो एक्स्ट्रा 6 महिन्यांसाठी मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाची सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. प्लस मित्रांनो फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर तुम्हाला सबस्क्रिप्शन 6 महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो 4-4 आणि 6-6 महिन्यांचे तुम्हाला सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो ही ऑफर तुम्हाला या ठिकाणी दिवाळीमुळे या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. म्हणून 31 ऑक्टोबरच्या आज तुम्ही सर्वांनी या ऑफरचा लवकरात लवकर फायदा करून घ्या. या ऑफरची जर तुम्हाला घ्यायची असेल, जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आणि हे सबस्क्रिप्शन मित्रांनो 9वी 10वी 11वी आणि 12वीचे सर्व विद्यार्थी ठिकाणी घेऊ शकतात. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरायचे. जे विद्यार्थी कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरतील त्यांना या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार आहे. जे विद्यार्थी कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरणार नाही त्यांना या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार नाही आहे. म्हणून सर्वांनी एकेन कोड नक्की वापरायचे जर तुम्ही त्या ठिकाणी सेक्शन घेत असाल तर. आणि जर तुम्ही सेक्शन घेतलं तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी फ्रीमध्ये लाईव्ह क्लास ठिकाणी अटेंड करू शकता. संपूर्ण तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी टेस्ट देऊ शकता डेली. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील आणि इंडियातील टॉप एज्युकेटर या ठिकाणी स्टडीमेंट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ नोट ठिकाणी अभ्यासासाठी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला जे काही डाऊट असतील, जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील ते इंडियातील टॉप एज्युकेटर तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये तुमचे प्रश्न उत्तर त्या ठिकाणी देणार आहे जर तुम्ही हे सेक्शन घेतलं तर. मग सर्वांनी हे सेक्शन नक्की घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि एकेन कोड वापरायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण अडकिन संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही जर बघितलं तर तुमची जी बोर्ड परीक्षा असणार आहे ती अडकिनी ऑफलाईन होणार आहे. पण मित्रांनो जर अचानकपणे अडकिनी कोरोनाचा प्रादुर्भाव जर वाढला तर तुमची जी बोर्ड परीक्षा असणार आहे ती अडकिनी ऑनलाईन घेतली जाऊ शकते असं अडकिन सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला काय वाटतं, तुमची बोर्ड परीक्षा अडकिनी रद्द केली पाहिजे की बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे, या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या रूममध्ये घेऊन तोपर्यंत धन्यवाद.